मी त्यांचं हार्दिक अभिषेक करतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि साहेब सत्ताविषयी आपण म्हणणार नाही, कारण त्यातही ते रेकॉर्ड ब्रेक काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आम्ही साहेबांच्या आयुष्याची माणसं आहोत. साहेब आपल्या आईना फार मानत होते, आईंचा आशीर्वाद घेऊन त्याने आपलं आजपर्यंत जीवन व्यतीत केलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरचे लोक हे त्यांच्या आदोळचे लोक आहोत. त्यामुळे आमची सर्वांच्या शुभेच्छा या साहेबांना निश्चितपणानं त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, एवढेच या प्रार्थना बदलून अनेक वक्त्यांनी साहेबांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 55 वर्ष मला वाटते या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये राज्यात आणि देशातली एकही समस्या साहेबांना माहिती नाही असं नाही. कोणतीही समस्या ज्याचा उल्लेख सर्वांनी केला, आजपर्यंत जे जे चांगले पुरोगामी निर्णय झाले ते साहेबांच्यामुळेच आहे. म्हणून सातत्याने साहेब मला सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हसन फक्त महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना एका समाजाला जोड केलं नाही, सर्व समाजाच्या लोकांना मावळ्याला ते एकत्र केलं, त्याला जीवाभावाची वागणूक दिली आणि तरुण सवंगड्यांच्या सहकार्याला 18 पगड जाती धर्माचा व जाती धर्माच्या लोकांच्यामुळं हा हिंदवी स्वराज्य महाराजांनी उभा केला. आणि म्हणून अशा प्रकारचं काम या राज्याने राज्यामध्ये साहेबांनी केलं, आमच्यासाठी असंख्य मावळे त्यांनी गोळा केले आणि आज आपल्याला दिल्लीवर झेंडा जो फटकायचा आहे त्याची शपथ आप सर्वांनी आपण आज घेऊया. साहेब शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांना एवढे प्रभावी आहे. मला आठवते की जयशिंगराव पवारांच्या एका छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्राच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने नवीन राजवाड्यावरती आले होते आणि 2 तास छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या जीवनावर त्यांनी जे भाषण केलेलं होतं, म्हणजे हजारो लोक स्तब्धपणाने त्यांचे ऐकलं. त्यांनी 2 सातत्याने साहेब गोष्टी सांगतायत. ज्या या राज्यामध्ये मी मंडळ आयोग स्थापन केला त्याला मी लोकांना छत्रपती शाहू महाराजांची गोष्ट सांगत होतो. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली आपल्या संस्थांमध्ये आरक्षणाचा कायदा केला. त्यावेळेला अनेक सरंजामदार अनेक राजे राजवाडे नाराज होते. महाराजांनी त्यांना वड्याच्या पाग्यामध्ये नेलं आणि सांगितलं की हातभारी टाका आपल्या नोकरांना. आणि ज्यावेळेला या हातभारीने चले टाकले गेले त्यावेळेला धष्टपुष्ट घोड्यांनी छोट्या मोठ्या आणि जे विकलांग असलेल्या घोड्याला लाटा मारल्या आणि त्याला मागे टाकून संपूर्ण हरभरा फस्त केला त्या दंडे दांडग्या त्या घोड्याने. महाराज साहेब राणे हीच गोष्ट आपल्या राज्यामध्ये होते आणि म्हणून आरक्षणाचा कायदा केला पाहिजे. हे जे छोटे लोक आहेत, गरीब लोक आहेत, सामान्य माणसं आहेत, यांना आरक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून महाराजांची गोष्ट साहेब सातत्याने सांगत होते. साहेब भुर्तुगिरीबद्दल गोष्ट सांगायची. साहेब म्हणाले एकदा शाहू महाराजांच्याकडं पंचायत झाल्याने भविष्य सांगणारी माणसं दूर गेली आणि त्याला त्याच्या लोकांनी सांगितले साहेब महाराज ते सातत्याला आपल्याला भेटू इच्छित आहेत. साहेब म्हणाले उद्या 10 वाजता महाराजांनी सांगितले त्याला की 10 वाजता त्याला माझ्या सोतळीच्या शेती फार्मवर बोलवा. आणि 10 वाजता महाराज तिथे गेले. तोपर्यंत दोघं रडत कपडे फाटलेले होते. ते म्हणे महाराज तुमच्या लोकांनी फार आम्हाला मारलं, आम्हाला फार झोडलं, कशासाठी आम्हाला बोलवलं. महाराज म्हणाले मग एवढं भविष्य आणि पंचायत माहिती होतं तर मग तुम्हाला मारणार होतं हे तुम्हाला कसं कळालं नाही. म्हणजे सातत्यानं महाराजांच्या अशा गोष्टी सांगून साहेब सातत्यानं आपल्या समाजाला हे करत होते. आणि म्हणून मला मनापासून आजही अभिमान आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला त्याने सातत्याने पाठिंबा दिला. 2009 साली मिर्जेला जातीय दंगल झाली गणपतीच्या उत्सवाच्या काळामध्ये. त्यावेळेला त्या उत्सवाचा पन्हा आपल्या गणपतीचा पन्हा आपल्या पश्चिम मांडते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी पराभूत झाली. मी मात्र प्रचंड मताने निवडून आलो. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता आली. साहेबांनी पहिली प्रतिक्रिया दिली आज मला सगळ्यांना आनंद झाला असेल सत्ता आली
परंतु माझा हसन मुशरीफ नावाचा एक अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला, याच्या एकदम मोठा आनंद माझ्या जीवनात. तुम्ही दीर्घायुष्यवा, प्रचंड चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो एवढीच प्रार्थना करून मी आपले हृदय घेतो. जय हिंद, जय भारत. पक्ष स्थापनेपासून ते अगदी अलीकडच्या पूर परिस्थितीपर्यंत आपल्याला ओढ घेऊन